हॅलो, मी वैशाली. वेलकम बॅक टू माय चॅनल. इथे 2 दिवस आधीच न्यूज आली की स्कॉटलँड UKमध्ये लॉकडाऊन हे थोडं मंद करण्यात आलं आहे. तर आम्हीसुद्धा थोडं बाहेर निघालो आहे आणि आम्हाला इथे काही शॉप्स ओपन दिसतात आहे, बट अजून जे नॉन इसेन्शियल जे शॉप्स आहेत ते बंद आहेत. आणि वेदर पण खूप चांगलं आहे, मस्त ऊन आहे. तर आम्ही पण आता बघणार आहोत की कुठले कुठले शॉप्स ओपन आहेत. माझ्या मागे जे M&S शॉप दिसत आहे, मार्क्स अँड स्पेन्सरचं, तर अशा टाईपचे जे शॉप्स आहेत क्लोजचे ते सुरू झाले आहेत तिथे. पण त्यांनी लॉकडाऊनसाठी काही स्पेशल त्यांचे रूल्स ठेवले आहेत, ते आपल्याला तिथे फॉलो करावं लागतात शॉपिंग करण्यासाठी. माझ्या मागे जे वेवरली स्टेशन आहे ते इथलं रेल्वे स्टेशन आहे आणि ते अजून सुद्धा बंद आहे, ते अजून ओपन झालेलं नाही आहे. आणि या सिटी सेंटरला इथे एक साईडला जो मॉल आहे वेवरली मॉल, तो सुद्धा बंद आहे. मागे हा जो इथला सिटी सेंटरचा वेवरली मॉल आहे तो सुद्धा बंद आहे अजून. पण जे गरजेचे जे शॉप्स होते तेच ओपन केले आहेत तिथे. अजून मॉल्स वगैरे बंद आहेत आणि काही प्रमाणात बसेससुद्धा सुरू झाल्या आहेत आणि ट्रॅम्स पण सुरू आहेत, पण त्याची फ्रिक्वेन्सी फार कमी आहे. मी तुम्हाला एडनबरा सिटीचा व्ह्यू दाखवते. हा सिटी सेंटरचा व्ह्यू आहे. मला आजपर्यंत इतकं खाली इथे कधीच दिसलं नव्हतं, पण आज पहिल्यांदाच इतकं खाली असं दिसत आहे. कसला आवाज नाही, काही नाही आहे. हे हॉटेल जे तुम्हाला दिसत आहे ते बॅलमोर हॉटेल आहे. या हॉटेलची माहिती मी माझा एक हॅरी पॉटरचा व्हिडिओ पोस्ट केला होता, त्यामध्ये याबद्दल मी तुम्हाला माहिती दिली आहे. तर तुम्ही तो व्हिडिओ माझा बघितला नसेल तर तुम्ही नक्की बघा. इथे बऱ्यापैकी लोक रस्त्यावर दिसत आहेत आता. आणि इकडे जे माझ्या मागे जे ट्राम एक्सटेन्शनचं जे वर्क चालू होतं ते सुद्धा बंद होतं, पण न्यूजमध्ये असं आहे की ते पण या येणाऱ्या मंडेपासून ते सुद्धा ते लवकर चालू करणार आहेत. आणि जे आपले अखडलेले जे कामं होते इथले ते सगळे ते पुन्हा सुरू करणार आहेत. हे इथल्या सिटी सेंटरमधलं प्रिन्सेस गार्डन आहे. तर आता इथे लॉकडाऊन थोडं बंद करण्यात आलं आहे, त्याच्यामुळे इथे बऱ्यापैकी लोक दिसत आहे मागे. या गार्डनमध्ये खूप छान रंगीबिरंगी फुलं असतात, स्पेशली रोजेस खूप छान लावलेले असतात इथे. हा एडनबरा कॅसलचा एक सुंदर व्ह्यू आपल्याला दिसतो आहे. या प्रिन्सेस गार्डनमध्ये हे जे थिएटर तुम्हाला दिसतं आहे याचं नाव आहे रॉस थिएटर. आणि इथे आपली दिवाळी खूप चांगली सेलिब्रेट केली जाते. हा जो पोर्शन आहे हा पूर्ण आकाशकंदील लाईटिंगने सजवलेला असतो आणि याचा मागचा जो पोर्शन दिसतो आहे तिथे खूप छान फायरवर्क्स होतात आणि ते खूप बघण्यासारखे असतात. आपले सर्व इंडियन इथे एकत्र येऊन खूप छान दिवाळी साजरी करतात. तर सिटी सेंटरपेक्षा लोक इथे पार्कमध्ये बसलेले आहेत छान, कारण उन्हाळा हा एकच असा सीझन असतो इथे की खूप छान सनी वेदर आहे. जसं की तुम्हाला दिसतच आहे व्हिडिओमध्ये की खूप छान सनी वेदर आहे. आजचं टेम्परेचर हे 20 आहे. 20 टेम्परेचर म्हणजे इथलं खरंच खूप छान मानलं जातं. आणि हेच दिवस आहे की लोक इथे विदाऊट जॅकेट फिरू शकतात, कारण की इथे सतत थंडीमुळे आपल्याला जॅकेट घालून फिरावं लागतं. त्याच्यामुळे उन्हाळ्यामध्ये लोक बरेच बाहेर फिरायला निघतात इथे. इथल्या नवीन लॉकडाऊनच्या रूलनुसार आपण ॲटलिस्ट 2 फॅमिली बाहेर भेटू शकतो, पण आपल्या ग्रुपमध्ये 6 लोकांच्या जास्त लोक नाही असायला पाहिजेत. आम्ही इथे गार्डनमध्ये बराच वेळ फिरलो, त्यामुळे आता थोडंसं आम्ही एका ठिकाणी बसलो आहे छान सावलीमध्ये. आणि सध्या इथे कॅफेज बंद आहेत. इथल्या गार्डनमधला एक कॅफे जो आहे तो ओपन आहे, पण तो जरा इथून दूर आहे त्यामुळे आम्ही जाणार नाही आहे तिथे. तर मी घरूनच कॉफी करून आणली आहे, तर आम्ही इथे आता कॉफी घेणार आहोत.
तर आम्ही इथे थोडा वेळ पार्कमध्ये बसून खूप छान वेळ घालवला आणि त्यात वेदर पण खूप छान असल्यामुळे फिरायला खरंच खूप मज्जा आली आणि खूप दिवसातून घराबाहेर निघालो त्यामुळे खूप फ्रेश वाटले। तर तुम्ही माझा आजचा व्हिडिओ पाहिलास त्यामुळे तुम्हाला कळालंच असेल की इथे काही गोष्टी सुरू झाल्या आहेत काही गोष्टी अजून बंद आहेत पण आपण आशा करू की लवकरच आपलं नॉर्मल लाईफ आपण लवकरच जगू। तर तुमच्या एरियामध्ये लॉकडाऊनची काय परिस्थिती आहे मला नक्की कमेंट करून सांगा। मी माझा आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आणि लवकरच भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय।